मनाचा वेध आणि आपुलकीची सेवा देणारे आपले न्यूज चॅनल एरळा न्यूज। धाराशिव जिल्ह्यातील एडशे येथे मुलगा सागर आणि आई नानी या दोघांनी कर्जबाजारीपणाला कंटाळून आपले जीवनमान संपवले। अनेक दिवस पावसाने दडी मारल्यामुळे शेतात कोणतेही पीक घेता येत नसले। या कारणाने आणि दिवसेंदिवस अनेक जणांकडून आपल्या कुटुंबांचं पालन पोषण करण्यासाठी घेतलेले पैसे कमी पडत असल्या कारणाने वैतागून मुलगा आणि आई या दोघांनी आपले गावाशेजारील शिवारात झाडाला फाशी घेऊन जीवन संपवलंय। दरम्यान खटाव तालुक्यातील वडूज येथील कुमारी रवीना आनंद कुमारी यादव हीच प्रतिष्ठा फाउंडेशन यांच्या वतीने दिला जाणारा प्रतिष्ठा राज्यस्तरीय युवारत्न पुरस्कार प्राप्त झालाय। तासगाव येथे प्रतिष्ठा फाउंडेशन चिंचणी ग्रीन रोटरी हॉलमध्ये हा सन्मान सोहळा संपन्न झाला। प्रतिष्ठा फाउंडेशन राज्यस्तरीय युवारत्न पुरस्कार सन्मानपत्र आणि सन्मानचिन्ह आणि पुस्तक देऊन रवीना हीच चिखलगी भुयार मठाचे मठाधिपती प्रबोधनकार हरिभक्त पारायण तुकाराम बाबा महाराज ज्येष्ठ साहित्यिक बाह मगदू ज्येष्ठ साहित्यिका डॉक्टर सौ जयश्री पाटील अर्थतज्ञ प्राध्यापक संजय ठिगळे प्रतिष्ठा फाउंडेशनचे अध्यक्ष तानाजीराजे जाधव आदी मान्यवर यांच्या हस्ते सन्मानित करण्यात आले। तिथे आपल्या लेखणीने वर्तमान मानवी जीवनाचा अनेक पदर शब्दांकित केले। माणसाच्या जगण्याविषयी अपार करुणा तिच्या लेखन प्रपंचातून प्रतिबिंबित होते। शालेय जीवनापासूनच स्वतःला सार्वजनिक कार्यात तिने स्वतःला झोकून दिलं। गरजू विद्यार्थ्यांना वह्या पुस्तके दप्तर बॅगसह कपडे बूट आदी गोष्टी देऊन त्यांच्या शिक्षणासाठी हातभार लावला। आरोग्य शिबिर रक्तदान नेत्रदान देहदान या गोष्टी समाज मनावर बिंबवण्याचा प्रयत्न केला। शालेय विद्यार्थ्यांना प्रोत्साहनात्मक कार्य वृक्षारोपण आणि संगोपन महिला सशक्तीकरण असे समाजोपयोगी कार्य केले। कोरोना काळात गर्दीच्या ठिकाणी जाऊन सोशल डिस्टन्सिंग आणखीन करून स्वखर्चाने मास्क सॅनिटायझर आणि इत्यादी आवश्यक वस्तूंचं वाटप केलं। आपल्या लेखणीतून अनेक लेख लिहून सामाजिक प्रबोधन केलं। रवीनाचे विविधांगी व्यक्तिमत्व आदर्शवत असते। तिच्या या कार्याची दखल घेऊन प्रतिष्ठा फाउंडेशननं राज्यस्तरीय युवारत्न पुरस्कार 2024 सन्मानपूर्वक प्रदान केलाय। रवीना ही वडूज एसटी आगारातील चालक एनकोचे सुपुत्र आप्पासाहेब उर्फ आनंद कुमार यादव यांची कन्या आहे। ती सध्या शिवाजी विद्यापीठ कोल्हापूर येथे इंग्रजी विषयातून अमेरिकन लिटरेचरमध्ये मास्टरच्या दुसऱ्या वर्षात शिकत आहे। रवीनाला राज्यस्तरीय युवारत्न पुरस्कार मिळाल्याबद्दल शिवाजी विद्यापीठात आणि परिसरातून आदी मान्यवरांनी अभिनंदन केलंय। समजा बोजा आपल्यावर पडलाय, ह्यांना लहानाचं मोठे केलं, देवाने आपल्याला घेऊन आपल्या अन्न पाणी घाण सांभाळणं थंडी वारा कुठलेही शाळेत असू द्या किंवा कुठलेही असू द्या कसलीही अडचण असली तरी तुम्ही आम्हा बाबा तुम्ही मामा पण सांगा काय कुठली कसलीही अडचण असू द्या तुम्ही हो मामा आहे। आणि जरी समजा जर समजा आम्हाला एका मुलीचं जर आम्हाला नाव सांगितलं ऐका काका मी काय सांगतो एका मुलीचं मला नाव सांगा आणि त्या मुलीचं लग्न होईपर्यंत हा आम्ही पूर्ण टोटल खर्च आम्ही ट्रस्ट घेतो ये बाई इथं तुमच्यापाशीच राहणार फक्त सगळे लेकर सगळे अजिबात सोडू नका त्यांचा शाळेचा खर्च राहण्या पिण्याचा जी काय खर्च असेल आमच्या मुलीचं लग्न होईपर्यंत आम्ही खर्च करणार आम्ही सोडित त्यामुळे तुम्ही कुठलीही काळजी करू नका। कधी काय असलं हे मामापाशी आमच्या सांगू शकता हे तुमच्यापाशी 24 तास इथेच आहेत। माझी 6वी झाली मला ज्ञान नाही का आता वय 95 आहे। भारताला स्वतंत्र मिळालं तेव्हा 10 वर्षाचं होतो। अच्छा 1947 स्वतंत्र मिळालं मग वय काय आहे। अच्छा लहानाची मोठी करणार नाही तुम्ही कुठल्याही लेकराचं एक नाव सुचवा आमची सगळी माणसं येणार हो कोर्टात आमची वकील मॅडम ही सगळी आहेत। समजा तुम्ही जर ह्या मुलीचं द्या किंवा त्या मुलाचं द्या किंवा दुसऱ्या मुलाचं द्या पूर्ण जो पूर्ण काही खर्च असू द्या त्यांना शाळेचा सगळं पूर्ण टोटल जर समजा ह्या मुलीचं जर तुम्ही नाव सुचवलं मला तर तुम्हाला ह्या मुलीचं लग्न होईपर्यंत आम्ही लग्नात सुद्धा आम्ही ट्रस्ट करतो साहेब काही काळजी करू ना तुमच्या पाठीमागे खंबीर आहेत लोक आणि आम्ही पूर्णपणे खंबीर राहणार हा आम्ही विडा उचलले आमची रात्री मिटिंग झालेली आहे।
रात्री त्या ठिकाणी तुमची मुलं तुमच्यापाशी राहणार सगळं लय चांगलं लय चांगलं म्हणजे आपण तुमची मुलं तुमच्यापाशीच राहणार फक्त त्यांचा शिक्षणाचा बाहेर चांगली चांगली चांगलं झालं चांगलं सगळं करू आनंद सर्व माझ्या भावना डोळ्यासमोर आणि करणार आम्ही ते आमचा विषय झाला आम्ही सगळी लोक येणार आहोत आल्यानंतर पुन्हा आमची सगळी लोक येणार ट्रस्टीचे संस्थापक सचिव जे बाकीचे पदाधिकारी येणार तुमच्यापाशी तुमची भेट घेणार तुम्हाला बोलणार आणि तुमच्या मुलीचं लग्न होईपर्यंत आम्ही ते बघणार सगळं व्यवस्थित होणार आहे सगळा समाज तुमच्या पाठीमागा काही काळजी करू नका भेटला काका आम्ही तुमच्यासाठी आलो इथं आपल्या वार्षिक दोन बहिणी दिलते अच्छा दोन्ही वाढल्या परांजेत दिलती एक बहीण परांजेची पोरत पुण्याला येते कुठे काय काय वस्ती कुठं कोण समाज मोठा व समाज आपला समाज खूप मोठा आहे. रवीना अनंत कुमार यादव प्रतिष्ठा राज्यस्तरीय युवारत्न पुरस्कारानं आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. युवा हा शब्द जर उलट केला तर वायू होतो वायूच्या वेगानं प्रत्येक कामावर ठळक आणणारा तो युवा असतो असा युवारत्न पुरस्कार देऊन गौरवण्यात येते रवीना अनंत कुमार यादव. शिवसेना शाखा प्रमुख कोल्हापूर ठाकरेकर सन्मान्य पवन राजेंद्र कोलगिरे प्रतिष्ठा राज्यस्तरीय युवारत्न पुरस्कारानं आपल्याला सन्मानित करण्यात येत आहे. एरळा न्यूज साठी प्रतिनिधी रविराज महामुनी एडशी तासगाव. आपल्या भागातील महत्त्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या एरळा न्यूज चॅनलला यूट्यूबवर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा.